सर्वत्र मुस्लिम समाजाला, मुस्लिम कम्युनिटीला आयडेंटिफाय करून टार्गेट करण्याचं काम प्रत्येक अँगलने प्रत्येक स्तरावरती होतं आहे. इट्स हाय टाईम आता आमच्या प्रतिनिधित्वाबद्दल चर्चा झाली पाहिजे आणि आम्हाला प्रतिनिधित्व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालं पाहिजे. त्यामुळे निर्णयक्षम नेतृत्वाशी आम्ही कुठेही कसलीही चर्चा करायला तयार आहोत. आमचं अजिबात असं म्हणणं नाही की या व्यक्तीला उमेदवारी मिळावी किंवा असं असावं, परंतु आमच्या मुस्लिम समाजाच्या उमेदवारीबद्दल राजकीय पटलावरती सविस्तर चर्चा व्हावी आणि त्यातून योग्य मार्ग निघावा या भूमिकेतनं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर येणाऱ्या 30 ऑगस्टपासून एक यात्रा आयोजित करतो. येणाऱ्या 30 ऑगस्टपासून कोल्हापूरमधून जी आम्ही ही यात्रा सुरू करत आहोत, जी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक शहरामध्ये जाईल, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय नेत्यांबरोबर आणि धर्मगुरूंबरोबर, धार्मिक संघटनांबरोबर सर्वजण आम्ही महाराष्ट्रभर एकत्र बसू आणि कुठे आणि कसं आमचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन येणाऱ्या विधानसभामध्ये असलं पाहिजे ते आम्ही समाज म्हणून ठरवू. इसके जो कन्वीनर है सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट के, मैं उन्हें माइक दूंगा ताकि वो आगे का आज का जो सब्जेक्ट है आपके सामने रखें. माइक दूंगा ताकि वो आगे का आज का जो सब्जेक्ट आपका, अब मैं बिला तामुल, मैं इसके जो कन्वीनर है सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट के, मैं उन्हें माइक दूंगा ताकि वो आगे का आज का जो सब्जेक्ट है आपके सामने रखें. सेक्युलरवादी मुस्लिम फ्रंट हा राज्यस्तरीय कोएलिशन निर्माण करायची आम्हाला गरज का पडली, इथून पण सर्वप्रथम सुरू करतो की भारतभर आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वत्र मुस्लिम समाजाला, मुस्लिम कम्युनिटीला आयडेंटिफाय करून टार्गेट करण्याचं काम प्रत्येक अँगलने प्रत्येक स्तरावरती होतं आहे. राजकीय, सामाजिक आणि प्रत्येक स्तरावरती, कल्चरल स्तरावरती होतं आहे. म्हणजे आपण अनेक उदाहरण घेऊ शकतो. आत्ता रिसेंटली विशाळगड गजापूरमध्ये झालेलं प्रकरण, मी त्यातला याचिका करता आहे, त्यामध्ये मी ते प्रकरण हाताळतो आहे म्हणून मी सांगू शकतो की ज्या गोष्टी पुढं आलेल्या नाही त्या अतिशय भयावह आहेत. भुसे सावळीचं प्रकरण असेल, लक्षतीर्थ हेरले प्रकरण असेल, एकदम रिसेंट रामगिरीने केलेलं वक्तव्य असेल, म्हणजे एक व्यक्ती जो इस्लामबद्दल इस्लामच्या तारीफे करायचा तो व्यक्ती अचानक असे वक्तव्य करायला लागतो की महाराष्ट्रभर तणावपूर्ण वातावरण निर्माण होतं आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्याच्याच मंचावर पुढल्या दिवशी जातात आणि म्हणतात की ते त्यांचे गुरु आहेत आणि त्यांच्या विचाराने महाराष्ट्र चाललाय. हे किती भयानक आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विसर पडलाय की महाराष्ट्र किंवा भारत त्यांच्या गुरुच्या विचाराने नाही, भारताच्या संविधानानुसार चालतो. म्हणून हे जे सर्व प्रकरण आहेत यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की मुस्लिम समाजाला आयडेंटिफाय करून टार्गेट करण्याचं काम जर सुरू असेल तर अशा परिस्थितीमध्ये जो मुस्लिम समाज लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये, वोट करण्याच्या लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये एवढा चांगला सक्रिय सहभाग घेतो, एवढ्या चांगल्या नंबरनी मतदान करतो, संपत आलेले किंवा कोऑप्ट झालेले किंवा चोरीला गेलेले, तुम्ही जे काही टर्मोलॉजी द्या, परंतु जे अनरेकग्नाइज झालेत असे पक्ष ज्यांचं अस्तित्व अस्तित्वावर प्रश्नचिन्ह आहेत, असे पक्ष आपल्या मतदानाने पुन्हा उभा करू शकतो असा मुस्लिम समाज, ज्या मुस्लिम समाजावरती प्रामुख्याने देशाचं संविधान वाचवायची जबाबदारी तुम्ही टाकता, तो मुस्लिम समाज, त्या मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधित्वाची गोष्ट ज्यावेळेस येते तर ती कुठे आहे? लोकसभेत शून्य आणि विधान परिषदेत ही शून्यपर सवार आहे. म्हणून आता आणि मुस्लिम समाजाने, आम्ही मुस्लिम समाजाने मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमची ताकद काय आहे ती दाखवून दिलेली आहे. जमीन दोस्त झालेले पक्ष आम्ही रिव्हाइव्ह केलेले आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला टेकन फॉर ग्रँटेड घ्यायची गरज नाही आहे, आम्हाला गृहित धरलं जाऊ नये. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये 65 पेक्षा जास्त विधानसभा मध्ये निर्णायक मतदार हा मुस्लिम आहे, अशा परिस्थितीमध्ये किमान मुस्लिम समाजाच्या जनसंख्येनुसार म्हणजे 15%, आमचं मत आहे 15%, कुणाचं 18 असू शकतं, कुणाचं 13 असू शकतं, जे काही असेल लोकसंख्या टक्केवारीनुसार किमान मुस्लिम समाजाला कॅन्डिडेचर देण्यात यावं
या मागणीसाठी आम्ही हा सेक्युलर मुस्लिम फ्रंट हा कॉलिशन म्हणून आम्ही पुढे येतो आहे. या फ्रंटमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील तहरीके उलेमा हिंदचे सदर इथं बसलेले आहेत, सर्व राजकीय संघटना, सर्व धर्मगुरू, उलेमा इकराम सर्वजण जुडत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं मुस्लिम समाजाची एक आवाज आहे, मुस्लिम समाजाचं एक म्हणणं आहे की इट्स हाय टाईम आता आमच्या प्रतिनिधित्वाबद्दल चर्चा झाली पाहिजे आणि आम्हाला प्रतिनिधित्व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालं पाहिजे. त्या संदर्भात आम्ही सर्व पक्षांशी चर्चा करत आहोत. महाविकास आघाडीशी आम्ही पत्रव्यवहार केला, त्यांच्याशी डायलॉग एका प्रकारचा आम्ही डायलॉग एस्टॅब्लिश करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, डायलॉग सुरू आहे. महाविकास आघाडीचे तीनही जे प्रमुख नेते आहेत, शिवसेनेचे उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार साहेब, आम्ही तिघांनाही आमचा पत्रव्यवहार झालेला आहे, त्याबद्दल आम्ही त्यांच्या पक्षातल्या लोकांशी आम्ही डायलॉग करतो आहोत. परंतु आमचे एक गोष्ट खूप स्पष्ट आहे की या चर्चेमध्ये इफ्तार पार्टी नसावी, म्हणजे आमचेच आमचेच सहकारी जे अल्पसंख्याक सेलमध्ये काम करतात त्यांनी आणि आम्ही चर्चा करायची, एका पद्धतीने टेबल टेनिस खेळून परत घरी गेल्यासारखं आहे. त्यामुळे निर्णयक्षम नेतृत्वाशी आम्ही कुठेही कसलीही चर्चा करायला तयार आहोत. आमचं अजिबात असं म्हणणं नाही की या व्यक्तीला उमेदवारी मिळावी किंवा असं असावं, परंतु आमच्या मुस्लिम समाजाच्या उमेदवारीबद्दल राजकीय पटलावरती सविस्तर चर्चा व्हावी आणि त्यातून योग्य मार्ग निघावा या भूमिकेतनं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर येणाऱ्या 30 ऑगस्टपासून एक यात्रा आयोजित करतो. येणाऱ्या 30 ऑगस्टपासून कोल्हापूरमधून जी आम्ही ही यात्रा सुरू करत आहोत, जी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक शहरामध्ये जाईल, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय नेत्यांबरोबर आणि धर्मगुरूंबरोबर, धार्मिक संघटनांबरोबर सर्वजण आम्ही महाराष्ट्रभर एकत्र बसू आणि कुठे आणि कसं आमचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन येणाऱ्या विधानसभामध्ये असलं पाहिजे ते आम्ही समाज म्हणून ठरवू. आणि या प्रक्रियेमध्ये आमची अपेक्षा आहे की सर्वपक्षीय नेते जसे जुळत आहेत तसे हे मेन स्ट्रीम काही पक्षाचे जे नेते आहेत त्यांनीसुद्धा त्याला सक्रिय आणि एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यावा, जेणेकरून आम्ही समजू शकतो लोकसभेला 48 जागा होता, त्यामध्ये एक लार्जर ॲस्पेक्ट होता, संविधान वाचवायची जबाबदारी होती, ती आम्हीच खांद्यावरती घेतली, ती आम्ही पार पाडली, चांगल्या पद्धतीने मतदान केलं आणि त्या पद्धतीचं यश ही हे लपलेलं नाही, त्या पद्धतीचं यश ही महाविकास आघाडीला मिळालं. एवढे सगळे ऑब्स्टॅकल्स असताना पक्ष किंवा पक्ष संघटना पूर्णपणे निष्क्रिय किंवा एका बाजूला त्याच्यावरती हल्ला असताना सुद्धा समाज म्हणून आमची ताकद आम्ही दाखवली. आणि आता आमच्या येणाऱ्या या विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाला त्या पद्धतीचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. 65 मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत, 15% आमची लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येनुसार किमान 15% कॅन्डिडेचर हे मुस्लिम समाजाचं असावं. ते कशा पद्धतीने असेल, त्याचं काय स्वरूप असेल, त्याच्यावरती चर्चा होऊ शकते, त्याच्यावरती चर्चेतनं मार्ग काढून ते ठरवलं जाऊ शकतं. पण हा विषय समाजाचा ज्वलंत आणि प्रत्येक शहरात, प्रत्येक गली मोहल्ल्यामध्ये, घराघरात मुस्लिम समाजाची आता लोकसभेनंतर ही मागणी आहे आणि ती मागणी आम्ही राजकीय पटलावरती संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून नक्की आणत आहोत. जे पत्रव्यवहार झालेत त्यातनं ज्या पद्धतीचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स अपेक्षित आहे समाज म्हणून, त्या पद्धतीचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स अजून आम्हाला भेटत नाही, त्या पद्धतीची चर्चा अजून होत नाही. जी स्पष्ट चर्चा झाली पाहिजे या रास्त मागणीवरती, त्या पद्धतीची चर्चा अजून झाली नाही. परंतु आम्ही अपेक्षा ठेवतो की येणाऱ्या काळामध्ये ही चर्चा पॉझिटिव्ह स्तरावरती जाईल आणि यातनं पॉझिटिव्ह आउटकम निघेल अशी आम्ही अपेक्षा करतो. आगामी 15% पॉप्युलेशन है ऐसे हमारा कहना है, 15% कैंडिडेचर जो है वो मुसलमानों का आने वाले विधानसभा में होना चाहिए, ये हमारी मांग है.